अजित दादांना वित्त खातं देण्यात आलेलं आहे, बऱ्याच सिंधे गटाचा याचा विरोध होता असं म्हणतात, कशी समजूत काढली काय सांगू? माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी राष्ट्रवादीच्या सर्वच मंत्री महोदयांना ही खाते दिली आहे, ही समन्वयाने दिली आहे. जोपर्यंत तिन्ही पक्षाचा समन्वय होत नाही तोपर्यंत असे निर्णय होत नाही. त्यामुळे मला वाटतं या निर्णयाला सर्वांची संमती आहे. या खातेवाटपामध्ये दिसतं की जो आपल्याला होती शिंदे गटामध्ये कुठेतरी झुकतेभाव शिंदे गटात दिलेला आहे आणि कमी खाती महत्वाची खाती जी आहे ती अजित पवारांच्या वाटेला आली आहे. कधीच कुठलं खातं महत्वाचं किंवा अतिमहत्वाचं नसतं. 13 कोटी जनतेच्या विकासाकरता प्रत्येक खातं महत्वाचं आहे. हे चुकीचं आहे की हे खातं कमजोर आहे, हे खातं मोठं आहे, हे खातं लहान आहे. सर्वच पोर्टफोलिओ हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला असो की भाजपाला शिवसेनेला असो, जे जे पोर्टफोलिओ मिळाले आहेत त्या पोर्टफोलिओमधून महाराष्ट्राचा जनतेला दिलासा मिळेल असं काम मंत्री महोदय करतील. सर्वच खाते हे दमदार असतात, कोणतेही खातं कमजोर नसतं. सर तुम्ही 152 मिशन हाती घेतलं, तुमच्या मित्रपक्षांना किती जागा देणार होते? नाही, मी कालही स्पष्ट केलं आहे की आमचा स्ट्राईक रेट 90% करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. कारण आम्ही 51% संघटना बांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातलं आणि देशाचं जे रॉकेट सरकार आहे, जे विकासाचे कामं रॉकेटच्या स्पीडने करत आहे, या सरकारचं जे कामं आहेत आणि आमची संघटना ज्या आम्हाला सीट मिळतील, आमचा स्ट्राईक रेट 90% ठेवू. आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा शिंदेजींना ज्या सीट मिळणार आहे आणि आम्हाला मिळणार आहे ते वरिष्ठ नेतृत्व आमचं पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. पण नक्की आम्हाला 90% आमचा रेट ठेवू आणि जास्तीत जास्त सीट निवडून आणू. 152+ सीट आम्ही येऊ आणि युतीचे आम्ही जेवढी ताकद भाजपच्या सीटला आम्ही लावू तेवढी सीट ताकद आम्ही एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्याही राष्ट्रवादीमध्ये उमेदवाराला देणार आहोत आणि त्यांचीसुद्धा ताकद आमच्या उमेदवाराला मिळेल अशा आधारावर आम्ही या ठिकाणी योजना तयार केली आहे. आता अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना खाते वाटपाच्या पूर्वीसुद्धा कुठल्याही डिपार्टमेंटची बैठक घेत आहे तो उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी बैठक घेतली असेल. त्यामुळं एवढी त्यामध्ये काही कुठलाही भाऊकराची गरज नाही. काल फडणवीस साहेबांनी कृष्ण नीतीचं उदाहरण दिलं, दुर्योधन दिली आहे. काल म्हणलं होतं फडणवीस की आम्ही खंडित खूप असणार नाही, तर एक कुठं नियती होती उद्धव ठाकरे म्हणजे नाही. उद्धव ठाकरे आपल्याला सर्वांना माहीत आहे कोणत्या मानसिकतेत बोलतायत. फडणवीसजी यांनी जे काल भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत जे काही महाभारतातले रामायणातले दाखले दिले त्यांनी हे स्पष्टही केलं, हे दाखले मी कोणाला उद्देशून देत नाही आहे. शेवटी एखाद्या व्यक्तीने जर आपल्याशी धोका केला असेल तर त्याचा जरूर त्या ठिकाणी पुढच्या काळात त्या धोका जो दिला त्याला आपल्याला ज्यांनी गद्दारी केली त्यांना जागा दाखवावं लागतं. आणि म्हणून फडणवीसांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधानं केली आहेत ज्यामध्ये 100% सत्यता आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही सत्यता माहीत आहे की 2019 देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याकरता मॅन्डेट होतं. मॅन्डेटचाही छेद घातला, मॅन्डेटलाही छेद घातला उद्धव ठाकरेंनी आणि भाजपला तर पाठीशी खंजीर खुपसलाच, हे सत्यच आहे. काल फडणवीसांनी दुर्योधनाचं उदाहरण दिलं कृष्ण नीतीचं, मग विरोधकांकडे प्रश्न उपस्थित होतो की अजितदादा गट मग कौरवांचा गट होता का पूर्वी? नाही, मी वारंवार सांगतो आहे की काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय म्हटलं की भारतीय जनता पार्टीचा नैसर्गिक इमोशनल युती ही शिवसेनेसोबत आहे, जी एकनाथजीसोबत आहे आणि जे काय राष्ट्रवादी आमच्याकडे आली आहे ती पॉलिटिकल आमचं त्या ठिकाणी युती आहे, राजकीय युती आहे. आता तुम्ही त्यावेळी आमच्याशी बदमाशी केली, तुम्ही त्यावेळी मॅन्डेटच्या बाहेर जाऊन आम्हाला त्या ठिकाणी दूर सारलं, त्यामुळं राजकारणामध्ये तुम्ही जे स्वीकारलं त्यापेक्षाही महत्त्वाचं होतं की
तुम्हाला ज्या लोकांनी सोडलं त्या लोकांनी आज आमच्याकडे येण्याचा प्रयत्न केला, आणि राजकारणामध्ये बेरजेचं राजकारण करावं लागतं, राजकारणात बेरीज करून पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या विचाराचे पक्ष जर एकत्र आले यातनं चांगलं निघतं, या महाराष्ट्राचं भलं होईल.